आपले सॉल्जर टेक्नॉलॉजी एकदम 100% एक्सरसाइज करते प्लॉट मध्ये 100%. केमिकल ना एवढं निघत नाही, प्लॉट टिकून राहत नाही तेवढं. बरं, केमिकल मध्ये एवढं प्लॉट टिकत नाही, गळकूस 100% होते. पण या सॉल चार्जर म्हणजे पहिल्यापासून वापरत गेलं तर अगदी 100%. आता 30 ते 35 बनचे बंचीस किती 30 ते 35 बन, 30 ते 35 बन. आणि अगदी असं वाटतं यात तो कुजवा झालाय असं कुठे वाटत नाही. अजिबात भरगच माल असेल संपूर्ण प्लॉटमध्ये. प्रत्येक गाडीला दोन दोन आहेत, दोन दोन आहेत. कुठे शेंड्याचं आहे आणि दोन दोन गाड्या. आपल्या रोड जी प्लॉट होती ते म्हणजे तुम्ही काय वापरलं, म्हणजे असं तुमचा राहिला ना आमचा गळी पुजित गावाला बऱ्यापैकी. बर, सांगितलं आपण सॉल्जर वापरलंय त्यामुळे आपलं राहिलं. पावसात फ्लॉरिंग सक्सेस होणे एवढे सोपं आहे का? नाही नाही, आता आपल्या बरोबर जे होते ते त्यांचं गेले माल, म्हणजे कुठे गळ वगैरे झाली बऱ्यापैकी. पण आपलं झालं व्यवस्थित, आपण निघून गेलो. कसं काय बरं एवढं कसं काय? आपण ते सॉइल चार्जर आपलं बऱ्यापैकी झालं, फ्रूट चार्जर वर दिलं होतं आपण, आणि डाऊनसाठी फंगी क्लिनर आपण कंटिन्यू वापरतो. कंटिन्यू 10-12 वर्ष झालं तर सिद्ध करतोय. पण ह्या 2 वर्षात बराच बदल होत गेला, म्हणजे घर म्हणजे माल निघणं म्हणा, क्वालिटी होणं म्हणा, की बऱ्यापैकी फरक पडत गेला. फरक पडतो भरपूर, 100% फरक पडतो. माल भरपूर पडतोय, भरपूर यायला, भरपूर यायला लागला. जो काय तो अगदी खराब वातावरणात सुद्धा सक्सेस होतोय. आणि निकोप माल मेन म्हणजे निरोगी निरोगी निरोगी. खर्च निम्या बऱ्यापैकी निम्यावर आला, कारण ती आपण राशीनला करतो त्यापेक्षा हे निम्यावर वापरले आपण. बरोबर. आणि त्यामुळं खर्चात आपल्या बऱ्यापैकी बचत झाली, कारण आपण 2-3 दिवस गॅप ठेवून एवढ्या खराब वातावरण सुद्धा बघितलेलंचा एक हात दिला चांगला तर 1-2 दिवस गॅप ठेवलं तर काही सुद्धा अडचण नाही. फक्त मुळीवर खाली ध्यान दिलं चालेल, तर व्यवस्थित सोडलं तर वर काही सुद्धा अडचण येत नाही. समजा आपण ह्या वर्षी सॉइलच्या टेक्नॉलॉजीचा वापरच केला नसता तर नाही, तशी व्यवस्था म्हणजे आपली माल राहिलाच नसता. अशी कंडिशन होती, एवढं वातावरण खराब आहे आमदार या वर्षी. आणि आपण वापरल्यामुळे थोडक्यात वाचले म्हणा, असं एक नशिबवान आहे म्हणतोय आम्हाला सॉइलच्या मिळाली. आणि आपलं जमीन ही खडकाळ आहे, मला कमी लागतोय, म्हणजे जरा अनुभव आहे पाहिजे माझ्या एका प्लॉटचा. पण ही मी वापरायला चालू केल्यापासून माल अगदी भरपूर पडतोय. भरपूर पाऊस होता आमदा, बांधवी फुटलेली एवढा पाऊस होता, बांध फुटली फुटली एवढा पाऊस होता. एका रात्रीत 3 तास पाऊस होता, पूर्ण असं बागेत पाणी होतं, पण काही सुद्धा प्लॉटला अजिबात फरक पडला नाही. प्लॉटचा किती दिवस होता? प्लॉट फ्लॉवरिंग स्टेज होती आपली प्लॉटची, जवळजवळ मला वाटतं 38-6 दिवस होता. 38-6 दिवस म्हणजे अगदी नाजूक 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 अवस्था. कडी तुमच्या पुढे गेलं आपलं, त्यातून ती मनी असं फुलांत बाहेर येतानाच पाऊस पडला, तरी सुद्धा आपलं म्हणजे हे झालं. आपण सुरुवातीला कृषी अमृत वापरलेला आणि मायक्रो चार्जर बेसलडोजमधून मायक्रो चार्जर वापरलेला आहे. आणि त्यानंतर सॉइल चार्जर आपलं फ्रूट प्रमाण आपण सॉइल चार्जर सोडत गेलोय. प्रत्येक आठवड्याला 2 लिटर प्रत्येक आठवड्याला देतोय. आणि आपल्या मुलीला काही त्रास नाही. आणि काळोगी प्लॉटला पहिल्यापासून पिवळापणा पडावा असा काही विषय झाला नाही. लोकांचे एवढे आपल्या पाकळी एवढे घर सुद्धा नसतात. आवडी जबरदस्त छान माल झाला आणि लुसलुशीत आहे. पूर्ण कसं आहे, रासायनिकवर अवलंबून राहतं. आता लहरी हवामान झाले, हवामान पहिल्यावर राहिलं नाही, कवा काय होईल काय सांगत नाही. तरी पण आता माल आपला व्यवस्थित राहणं, ते सॉल्जर टेक्नॉलॉजी 100% वापरावी ही खात्रीशीर मी सांगू शकतो. शेतकऱ्यांनी वापरावी ही आपली. शेतकऱ्यांनी जरूर वापरावं, कारण आता ह्या रासायनिक जमान्यात खर्च भयानक झालाय, वातावरण खराब आहे, त्यामुळे सॉइलच्या टेक्नॉलॉजी वापरून 100% शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा एवढीच अपेक्षा. नमस्ते. नवन पत्ता सांग सर. मी सचिन पाटील, राहणार गव्हाण तालुका तासगाव जिल्हा सांगली. आपले जी द्राक्षाची व्हरायटी, द्राक्षाची व्हरायटी कोणती? ही आपली सुपर सोनाक आहे. सुपर सोनाक आहे. किती पीक आहे आपल्या बागेत? आपलं आता दुसरं पीक आहे येणार आहे.
दुसरं पीक आहे दुसरं पीक आहे हे दुसरं आहे हा हे येणार दुसरं पीक आहे हे आपण क्षेत्र बघतो हे टोटल किती एकर क्षेत्र आहे क्षेत्र आपलं 1.25 एकर आहे 1.25 एकर या प्लॉटचा आपला कितवा दिवस आहे तो आपला ह्याला आता 60 दिवस झाले 60 दिवस झाले ही जी घडाची पाकळी वगैरे जी बघतो आपण पाकळी वगैरे अगदी मस्त झाली नाही लोकांची एवढी तर आपल्या पाकळी एवढी घड सुद्धा नसतात तर आवडी जबरदस्त छान माल झाला आणि लुसलुशीत आहे पूर्ण तर ह्या प्लॉट साठी आपण सर काय काय वापरलं हे आपण सुरुवातीला कृषी अंबुर्ग वापरले ह्याला आणि मायक्रो चार्जर बर बेसल डोस मधून मायक्रो चार्जर वापरलेला आहे बरोबर आणि त्यानंतर सॉइल चार्जर आपलं ह्याच्या प्रोडक्ट प्रमाणे आपण सॉइल चार्जर सोडत गेलोय प्रत्येक आठवड्याला 2 लिटर प्रत्येक आठवड्याला देतोय बरं आणि आपल्या मुलीला काही त्रास नाही आणि काळोगी प्लॉटला पहिल्यापासून पिवळापणा पडावा असा काही विषय झाला नाही पाऊस भरपूर पाऊस होता आमदा अक्षरशः बांधणी फुटली एवढा पाऊस होता बांध फुटली एवढा पाऊस होता एका रात्रीत 3 तास पाऊस होता पूर्ण असं बागेत पाणी होतं पण काही सुद्धा प्लॉटला अजिबात फरक पडला नाही आपल्या प्लॉटचा कितवा दिवस होता आणि काय स्टेज होती प्लॉट फ्लॉवरिंग स्टेज होती आपल्या प्लॉटची जवळजवळ मला वाटतं 38 दिवस होता 38 दिवस म्हणजे अगदी नाजूक नाजूक अवस्था कळे डिपिंगच्या पुढे गेलं आपलं त्यातून ती मनी असं फुलांना बाहेर येतानाच पाऊस पडला तरी सुद्धा आपलं म्हणजे हे झालं आता आपल्याकडे बघतोय आपण अगदी घडावर सध्या वेलींची संख्या किती आता 30 ते 35 बंच आहेत बंचेस किती 30 ते 35 बंच 30 ते 35 बंच आणि अगदी असं वाटतं ह्यात कुठं कुजवा झालाय असं कुठं वाटत नाही अजिबात भरगच माल आहे सगळ्या संपूर्ण प्लॉटमध्ये प्रत्येक गाडीला दोन आहेत आधी शेंड्याचं आहे आणि दोन गाड्याचं आणि आपण बघतो सगळीकडे एवढं खतरनाक झालंय आणि पावसात होता म्हणजे पावसात हो पूर्ण पावसात फॉरिंग आपलं पास झालंय असं पावसात फ्लॉवरिंग सक्सेस होणे एवढे सोपं आहे का नाही आता आपल्याबरोबर जे होते ते त्यांचं गेले माल म्हणजे कुस गळ वगैरे झाली बऱ्यापैकी पण आपलं झालं व्यवस्थित आपलं निघून गेलं काय बरं एवढं कसं काय आपण ते सॉइल चार्जर आपलं बऱ्यापैकी झालं फ्रूट चार्जर वरून दिलं आपण आणि दावणीसाठी फंगी क्लिनर आपण कंटिन्यू वापरले कंटिन्यू आपल्या प्लॉटमध्ये बघतो आपण एवढं बघितलं संपूर्ण एकही पाऊन दावण्याचा अजिबात नाही एवढं खराब वातावरण असून सुद्धा तुम्ही दावणी नियंत्रण कशा पद्धतीने केलं फंगी किलोमीटर फूड चार्जर हे आपलं कंटिन्यू डोस ठेवून आपण हे वापरले बरं तुम्ही सॉइलच्या टेक्नॉलॉजीचा वापर किती वर्ष झाला करताय मी आता गेल्या वर्षीपासून वापरतोय मागच्या वर्षीपासून आपण वापरायला चालू केले चांगला रिझल्ट आपल्या अगदी आपल्या आणि आपलं जमीन ही खडकाळ आहे मला कमी लागतोय म्हणजे जर अनुभव आहे पाहिजे माझ्या एका प्लॉटचा पण ही मी वापरायला चालू केल्यापासून माल अगदी भरपूर पडतोय म्हणजे माल रानला माल कमी पडतोय बाकी म्हणजे पहिले वापर त्याप्रमाणे कमी पडत होता पण आता ही सॉइलच्या टेक्नॉलॉजी वापरल्यापासून माल भरपूर पडतोय भरपूर यायला लागला आणि जो काय येतो तो अगदी खराब वातावरणात सुद्धा सक्सेस होतोय आणि निकोप माल मेन म्हणजे निरोगी तुम्ही द्राक्ष शेती किती वर्ष झाला मी मला वाटतं मी 10-12 वर्ष झालं द्राक्ष शेती करतोय पण ह्या 2 वर्षात बरा बदल होत गेला म्हणजे माल निघणं म्हणा क्वालिटी होणं म्हणा ही बऱ्यापैकी फरक पडत गेला फरक भरपूर 100% फरक पडतो तुम्ही आपल्या भागात सगळी संपूर्ण द्राक्ष शेती तुम्ही आपली मशीन पण आहे मशीन आपण जी मारायला जातोय संध्याकाळी तुम्ही बाहेरचे प्लॉट आपण मारायला जातोय त्यांचा तुम्हाला अनुभव येतो अनुभव कळतोच की रोग दावणी आता वातावरण 8 दिवस पूर्ण खराब होतो मध्ये त्यात लोकांचं बरंच नुकसान झालं पण आपलं काय तसं झालं नाही आपण आहे व्यवस्थित सेफ मध्ये आपण एवढं सेफ मध्ये कसं काय बरं एवढं कसं काय आपल्या सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी एकदम 100% एक्सेस करते प्लॉटमध्ये 100% केमिकलला एवढं निघत नाही प्लॉट टिकून राहत नाही तेवढं केमिकलमध्ये एवढं प्लॉट टिकत नाही गळकूज 100% होते पण या सॉइल चार्जर मध्ये जे पहिल्यापासून वापरत गेलं तर अगदी 100% विश्वास ठेवून सगळीकडे बघा की अगदी भरगच्च माल लागलेला आहे ह्याला कोण म्हणलं का फ्लॉवरिंग मध्ये पावसाचा सापडलेला प्लॉट असं कोण म्हणलेच मला आता काय काय झालं आम्ही गावांमध्ये राहिला आहे आपलं क्षेत्र जरा बाहेर आहे मळंगामध्ये मला फोन आला इथनं पाऊस एवढा पडलाय प्लॉट मध्ये कोसळ झालाय का हे बघा पण मी नंतर येऊन बघितलं आपलं व्यवस्थित होतो काही सुद्धा अडचण झाली काही सुद्धा अडचण आली आपण क्रॉप चार्जर फ्रूट चार्जर फंगी क्लिनर हे सगळं अगदी आपल्या शेड्यूल प्रमाणे वापरत गेलो जे ते स्प्रे दिले तुमच्या आपलं प्लॉट बघणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय आपल्या बरोबर जे प्लॉट होते ते म्हणजे तुम्ही काय वापरलं म्हणजे असं तुमचा राहिला ना आमचा गळी कुजीत गावला बऱ्यापैकी सांगितलं आपण सॉइल चार्जर वापरलंय त्यामुळे आपलं राहिला बऱ्यापैकी समजा आपण ह्या वर्षी सॉइलच्या टेक्नॉलॉजीचा वापरच केला नसता तर नाही तशी व्यवस्था म्हणजे आपली माल राहिलाच नसता अशी कंडिशन होती एवढं वातावरण खराब आहे आमदार या वर्षी आणि आपण वापरल्यामुळे थोडक्यात वाचवली म्हणा असं एक नशिबाव नाही म्हणतोय आम्हाला सॉइल चार्जर मिळाले आणि सभाग्रह साहेबांनी आपल्याला बऱ्यापैकी मार्गदर्शन केलं मार्गदर्शन साहेब नमस्ते नमस्कार साहेबांना तुम्ही मार्गदर्शन केलं संपूर्ण खराब वातावरणात सुद्धा यांनी द्राक्ष शेती सक्सेस केली तर त्यात तुमचं पण मोलाचं योगदान आहे तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर माझं नाव प्रभाकर महाजन अंजनी तालुका तासगाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर 9860
486 966. ओके ओके, थँक्यू सर. मग तुम्ही ह्या सॉलच्या टेक्नॉलॉजीचा वापर मागच्या वर्षीपासून करताय? मागच्या वर्षी बरोबर आहे ना. तर तुम्ही आपल्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी काय संधी देऊ शकाल सर? आपल्या आता कसं आहे, रासायनिकवर अवलंबून राहतं. आता लहरी हवामान झाले, हवामान पहिल्यावर राहिलं नाही, कव्हा काय होईल काय सांगत नाही. तरी पण आता माल आपला व्यवस्थित राहणं, ते सॉलच्या टेक्नॉलॉजी 100% वापरावी ही खात्रीशीर मी सांगू शकतो. शेतकऱ्यांनी वापरावी ही आपली. वातावरणात बदल आता काय वेळ आले, दिवसात 3 ऋतू वेळ आले. पहाटे थंडी, पहाटे थंडी तर असते, थंडी असते. दुपारी अगदी आता बघतोय आपण, आता गरमी व्हायला लागली, गरम व्हायला लागली, आणि संध्याकाळी पाऊस 100% अंदाज असा एक वातावरण आहे की मला वाटतं हिवाळा होतोय की नाही, अशी पश्चिम महाराष्ट्रात पूर्ण अशी असं आहे की हिवाळा होतोय की नाही अशी कंडिशन आहे. कारण नेटला जर बघितलं प्रत्येक 4 दिवसाला पाऊस आणि आभाळ पाऊस आणि असं धावतोय. प्रत्येक 4-5 दिवस वादळ आहे 100%. अशी अंदाज एवढी खराब कंडिशन आहे. एवढ्या खराब वातावरणात सुद्धा तुम्ही अगदी द्राक्ष शेती सक्सेस केली. आपलं टोटल इथे द्राक्ष शेतीचं क्षेत्र किती? क्षेत्र आपलं हे 3 एकर आहे आपलं इथं. संपूर्ण क्षेत्रासाठी सॉलच्या टेक्नॉलॉजी संपूर्ण क्षेत्रासाठी वापरलं. तुम्ही बरेच जे मागच्या वर्षीपासून वापरताय बरोबर का नाही? तुम्ही जुने शेतकरी आहे. जुने शेतकरी. तुमच्या खर्चाच्या बाबतीत जरा अनुभव सांगा. खर्च बऱ्यापैकी निम्म्यावर आला, कारण ती आपण रासायनिक करतो त्यापेक्षा ही निम्म्यावर वापरले आपण. बरोबर. आणि त्यामुळे खर्चात आपल्या बऱ्यापैकी बचत झाली. कारण आपण 2-3 दिवस गॅप ठेवून एवढ्या खराब वातावरण सुद्धा मंगी क्लिनरचा एक हात दिला चांगला, तर 2 दिवस गॅप ठेवला तर काही सुद्धा अडचण नाही आपल्याला. फक्त मुळेवर खाली ध्यान दिलं, सॉइल जरी व्यवस्थित सोडलं तर वर काही सुद्धा अडचण येत नाही. आपण बघ घर साईज वगैरे जी बघतोय ना, अगदी बघ एवढ्या खराब वातावरण सुद्धा आणि जी लुसलुशीतपणा जी आहे फुगवून बघा, एवढी मनी संख्या असून सुद्धा फुगवून पण जबरदस्त आणि पॉईंट पण छान निघाला बरोबर. तर तुम्ही काय संदेश देऊ शकाल सर? शेतकऱ्यांनी जरूर वापरावं, कारण आता ह्या रासायनिक जमान्यात खर्च भयानक झालाय, वातावरण खराब आहे, त्यामुळे सॉइल टेक्नॉलॉजी वापरून 100% शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा एवढीच अपेक्षा आहे. ओके, थँक्यू. बेस्ट ऑफ लक सर.